नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या सोबत घेतलेल्या आढावा भेटी दरम्यान प्रभाग क्रमांक 88 च्या माजी नगरसेविका शिल्पा कांबळे यांनीही सेक्टर 3 व सेक्टर 11 परिसरात असलेल्या सेंट झेवियर्स हायस्कूल, सेंट ऑगस्टिन हायस्कूल व APG हायस्कूलमध्ये फेज 2 मधून फेज 1 मध्ये शिक्षणाकरता येणाऱ्या विद्यार्थी व पालकांकरिता स्कायवॉक बांधण्यात यावा, तसेच सेक्टर 29 मोरेश्वर प्लाझा ते सेक्टर 15 राजीव गांधी उड्डाणपूलपर्यंतचा फुटपाथची झालेली दुरावस्था पाहता सदर फुटपाथची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, तसेच रस्त्यावरील फुटपाथवर अनधिकृत फेरीवाल्यांनी केलेला कब्जा आदी प्रश्न आयुक्तांसमोर मांडले। यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक सुरेश शेट्टी हेही उपस्थित होते। लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी आज पालिकेत येऊन आयुक्तांसोबत बैठक घेतलेली आहे। त्या बैठकीमध्ये अनेक मुद्दे मांडण्यात आले। त्याचवेळी नेरूळ येथील प्रभाग क्रमांक 88 मधील माजी नगरसेविका शिल्पा कांबळे यांनी देखील आपले अनेक मुद्दे उपस्थित केले। आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। नमस्कार मॅडम, तुम्ही आज आयुक्तांसोबत बैठकीमध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण मुद्दे तुमचे मांडलेले आहेत, काय सांगा? नमस्कार, आज मी आपल्या प्रभाग क्रमांक 88 मधील 3 मुद्दे इथे मांडलेले आहेत। त्यामध्ये सर्वात प्रथम एक मुद्दा आहे जो आम्ही गेली 7 वर्ष आणि त्याच्या आधी आपले मानगसेवक सुरेश शेट्टी साहेब होते तेव्हापासून हा मुद्दा मांडत आलेलो आहे की आपला सेक्टर 29 पादचारी जे पूल आहे फेज 2 ते फेज 1 जोडणारं, तिथून येणारे अनेक मुलं आहेत, कारण की आपल्या इथे 3 शाळा पडतात। एक सेंट झेवियर स्कूल आहे, त्याचप्रमाणे सेंट ऑगस्टिन स्कूल आहे, सेक्टर 11 आणि सेक्टर 15 APG स्कूल आहे। त्यामुळे फेज 2 येणारी मुलं जी आपल्या शाळेमध्ये शिकतात ती येतात, त्यात जे तिथेच डेपो आहे। त्यामुळे माझी प्रथम मागणी ही होती की सेक्टर 29 ते सेक्टर 3 आणि सेक्टर 3 ते 11 याला जोडणारा एक स्कायवॉक बांधण्याची मागणी मी महापालिकेत आयुक्तांकडे केलेली आहे। जी मागणी आम्ही गेली अनेक वर्षापासून करत आहोत, जी तो प्रस्ताव हा आधी पासही झालेला आहे परंतु त्याच्यावरती पुढे कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। तो प्रस्ताव मी आज पुन्हा एकदा आयुक्तांसमोर मांडला आणि लवकरात लवकर यावरती कारवाई करून स्कायवॉक बांधून द्यावा अशी मागणी केली आहे। त्यानंतर सेक्टर 29 मधील मोरेश्वर प्लाझा ते राजीव गांधी उड्डाणपूलपर्यंतची पदपद आहे, त्याची दुरावस्था झालेली आहे, ती परत पुनर्बांधणी व्हावी यासाठी मागणी केलेली आहे। आणि असा मुद्दा जो आज मी मांडलेला आहे तो फेरीवाला मुद्दा मी आज मांडलेला आहे, कारण की फेरीवाले हे आज फुटपाथवरतीसुद्धा बसत आहेत आणि फुटपाथ हा रस्ता कशासाठी असतो की येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी, मुलांसाठी, येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी, चालण्यासाठी असतो, परंतु आता फेरीवाल्यांनी तोही ऑक्युपाय केलेला आहे। त्याच्यावरती सगळे फेरीवाले बसले आहेत। आज सेक्टर 3 मधील MSEB बाजूची फुटपाथ असू दे, डेपोच्या बाजूची फुटपाथ असू दे, ती स्टेशन रोड सेक्टर 15 पर्यंत तिथल्याही फुटपाथवरती आज फेरीवाले बसलेले आहेत। या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी मागणी आज मी परत एकदा इथे केलेली आहे। गेल्या महासभेमध्ये सुद्धा याच्याबद्दल मागणी झालेली होती आणि आपले महानगरसेवक सुरेश शेट्टी साहेबांनी सुद्धा याबद्दल आवाज उठवला होता आणि आज पुन्हा मी आयुक्तांना त्याची आठवण करून दिलेली आहे की ह्याच्यावरती अजूनही कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही, ती लवकर करावी आणि हे फेरीवाले हटवावे। नक्कीच, आपण जसं की पाहिलं की अशा तशा प्रकारे नेरूळमधील ज्या समस्या आहेत त्या इथे मांडण्यात आल्यात। सर, तुम्ही काय सांगाल, या आपण आता तरी आपल्याला आयुक्त आहेत, आता तरी आपल्या मागण्यांकडे लक्ष देतील का? त्याप्रमाणे आता तुम्ही आत्तापर्यंत अनेक वेळा या मागण्या मांडण्यात आलेल्या आहात आयुक्तांसमोर, जेवढ्याही बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांमध्ये तुम्ही हे मुद्दे मांडलेले आहेत, आता तरी आयुक्त आपल्या या महत्त्वपूर्ण मागण्यांकडे लक्ष देतील का? तुम्ही कशाप्रकारे याचा फॉलोअप घेत राहणार आहात, काय सांगा? मॅडम नमस्ते, आज शिल्पा कांबळे आपल्या स्थानिक नगरसेविका जो स्कायवॉक के बारे में जो प्रस्ताव दिया, जो ये प्रस्ताव है जो फेज 1 में जो छोटे छोटे स्टूडेंट लोग आता है सेंट जेवियर्स स्कूल, सेंट ऑगस्टिन स्कूल, APG स्कूल के लिए रोड क्रॉस करने की तकलीफ होता है। BST डिपो है और मिनी मार्केट है, सब इधर ट्रैफिक का जो एकदम तकलीफ हो रहा है बच्चे लोगों को। ये मुद्दा लेके इसका पहले भी महासभा ने 2 बार प्रस्ताव किया था, फिर भी इसको अभी तक प्रशासन ने कोई कार्यान्वयन काम नहीं किया। इसके लिए आज आमदार गणेश नाईक साहब का जो बैठक में ये जो प्रस्ताव दिया, मेरे को आशा है ये टाइम इसका जो बारे में काम हो जाएगा। और जो मैडम ने जो फेरी वाले के बारे में फिर वापस बताया, क्योंकि मैं ये तीसरा बैठक है फेरी वाले का जो बारे में बोलने के लिए, तो 2 बार इसके पहले मैं
बताया और समग्र नेता रविंद्र इथा भी सब बताया। स्वतः आमदार जो गणेशजी नाइक साहब ने जो निवेदन किया कमिश्नर को, फिर भी अभी तक कुछ सुधारणा नहीं हो गया। फेरी वाले ने फुटपाथ को अतिक्रमण किया, फुटपाथ छोड़ के अभी रास्ते में भी आ गए। सेक्टर 15 का जो स्टेशन का सामने जो रास्ते में फेरी वाला बैठने स्टार्ट हो गया, ये कौन सा इसका सपोर्ट है अपने को समझ नहीं आ रहा है। तो फिर भी हम लोग जनता के हित से ये जो प्रस्ताव बार बार कमिश्नर सामने इनको प्रस्ताव किया, मेरे ख्याल से ये टाइम इसका काम हो जाएगा, पब्लिक को इसका बेनिफिट मिल जाएगा। नक्कीच आपण पाहिलं की कशा प्रकारे नेरूळमधीलचे दोन पादचारी पुलाबाबतचे जे महत्त्वपूर्ण मुद्दे होते ते आज इथे मांडलेले आहेत। त्याचबरोबर फेरीवाल्यांचा मुद्दा हा तिसऱ्यांदाच आयुक्तांसमोर मांडण्यात आलेला आहे। फेरीवाल्यांनी जे नेरूळच्या फुटपाथवरती जे अतिक्रमण केलेलं आहे तो महत्त्वपूर्ण मुद्दा आज पुन्हा एकदा या बैठकीमध्ये मांडण्यात आलेला आहे। आता तरी आयुक्त याकडे लक्ष देणार का आणि यावरती कशा प्रकारे योग्य ती कारवाई करतील याचा आपण आढावा घेतच राहणार आहोत। कॅमेरामन सौरभ जाधवसह कोमल जनादेश वृत्तवाहिनी।